लोकशाहीमध्ये विरोधक अनपेक्षित नसतो, लोकशाहीमध्ये सक्षम विरोधक असलाच पाहिजे आणि प्रत्येकाला लोकशाहीमध्ये विरोध करण्याचा अधिकार आहे. दीपाली सय्यद नावाची माझी भगिनी शिवसेनेकडनं येते, तिलाही प्रचार प्रसार करण्याचा तेवढाच अधिकार आहे जेवढा मला आहे. आणि त्यामुळे माझं स्पष्ट मत आहे की 15 दिवसात लोक अजमावतील दीपाली सय्यद का जितेंद्र आव्हाड. फक्त मी एक गाणं मला आठवलं जे 15 दिवसानंतर मुंबऱ्यामध्ये गायलं जाईल, कळव्यामध्ये घराघरामध्ये गायलं जाईल. बाबुल की दुआए लेती जा, जा तुझको सुखी संसार मिले, मैं के की कभी ना याद आए, ससुराल में इतना प्यार मिले. 15 दिवस आलेली आमची माहीरवाशीन बहीण, आमच्या धर्माप्रमाणे मानवी धर्माप्रमाणे तिचं खूप औक्षण होणार, तिला खूप माया देणार, खूप प्रेम करणार आणि परत 1.5 लाखाच्या फरकाने तिला सासरी पाठवतो. शिवसेनेकडे कॅन्डिडेट नव्हता का, महिला कॅन्डिडेट दिला आणि ठाण्यात सोडून. मला असं कॅन्डिडेट नव्हता वगैरे काही नसतं. सर, आजच त्यांनी पहिला इंटरव्ह्यू दिला आणि सांगितलेलं आहे का 10 वर्षात मुंबऱ्याचा विकास झाला नाही, ते होणं गरजेचं होतं म्हणून परिवर्तन पाहिजे. थेट तुम्हाला तिने आपमधनं नगरमध्ये परिवर्तन केलं. ती वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पक्षाचं परिवर्तन घडवत असते, त्यामुळे त्या भगिनीबद्दल मला काही बोलायचं नाही. फक्त तिला नंतर सासरी सुखाने जाईल ह्याची व्यवस्था मी करणार.